लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचा 70वा वाढदिवस व जागतिक प्रेम दिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता युवा मोर्चा कामोटी मंडळातर्फे माजी सैनिक सन्मान सोहळ्याचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते 60 माजी सैनिकांचा सन्मान चिन्ह तसेच प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, विकास खरत, विजय चिपळेकर, नगरसेविका कुसुम म्हात्रे, हेमलता गोवारी, पुष्पा कुत्तरवडे, संतोषी तुपे, कामोठे भाजप मंडळाध्यक्ष रवींद्र जोशी, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, उत्तर रायगड जिल्हा भाजपा सचिव ॲडव्होकेट आशा भगत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव, महिला मोर्चा अध्यक्षा वनिता पाटील, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस राजेश गायकर, कामोठे सरचिटणीस भास्कर दांडेकर, सरचिटणीस सुशील शर्मा, उपाध्यक्ष मनीषा वणवे, वैशाली जगदाळे, महिला मोर्चा उपाध्यक्षा रश्मी भारद्वाज, सुनीता शर्मा, ललिता इनकर, दीपाली तिवारी, वनिता दिलीप पाटील, समाजसेवक रवी गोवारी, उत्तराखंड प्रकोष्ठ संयोजक हरिपाल बिष्ट हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे मंडळ अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, सरचिटणीस नवनाथ भोसले, उपाध्यक्ष तेजस जाधव, आदित्य भगत, किरण जाधव, प्रवीण कोरडे, विकी टेकवडे, धीरज सिंग, अमित झावरे, सुरेंद्र हल्लीकर, अभिजित बोंदाडे, निलेश पाटील यांनी केले आहे. पण आज युवकांच्या माध्यमातून एक आगळा वेगळा हा कार्यक्रम साजरा केलेला आहे. याच्या माध्यमातून नक्कीच युवकांना येणाऱ्या काळात याची प्रेरणा भेटेल. सैनिक आपल्या कशा आपल्या याच्यात परिवाराला सोडून किती दिवस कसे राहत असतात, आपल्या मुलाबाळांचे. आता काकाही एक सैनिक माजी सैनिक नेवी घेऊन गेले, त्यांनी सांगितलं की कसं क्या कसल्या पद्धतीत आपल्याला तिथे करायला लागतो. मुलांची अपेक्षा असतो, खेळण्याची अपेक्षा असतो, ती पूर्ण करू शकत नाही. अशी आपण सामान्य माणूस जगत असताना याची कधी आपल्याला जाणीव होत नाही. पण आज या काकांनी आपल्याला सांगता वेळेस त्यांच्या मनातून अश्रू भरून आले. त्याच पद्धतीत या सैन्याला मनोधैर्य वाढवण्यासाठी आपले सन्माननीय पंतप्रधान आज दीपावली असो किंवा इतर कोणताही सण असो ही सियाचिनला जाऊन साजरा करत असतात. फक्त मनोधैर्य नाही वाढता, आज त्याच पद्धतीने भारत सक्षमी करण्यासाठी वायुदल असो, नौदल असो, असे पंतप्रधानांच्या माध्यमातून सक्षम करत आहेत. आज पुलवामा हमला असो, त्याच पद्धतीने इटका जेव्हा पत्थर देण्याचा काम हा सन्माननीय पंतप्रधान यांनी केलेला आहे. येणाऱ्या काळात नक्कीच हा देश आपला सक्षम असेल आणि येणाऱ्या काळात सैन्य दल हा एकदम जागृतपणे ताकदवर आपल्याला झालेलं आहे. प्रत्येकालाच आपल्या न्यूजच्या माध्यमातून वगैरे आपल्याला दिसत असतो. पण प्रत्येकाची जबाबदारी आहे, फक्त जबाबदारी सैन्याची, आपण सुरक्षित असतो इथे. पण त्या सैन्य नौदला मुलं सैन्य दला मुलं असतो त्याचीही आपण काळजी घेतली पाहिजे आणि देशाच्या विकासासाठी आपलाही हातभार लागला पाहिजे. आज रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या तर्फे अनेक कार्यक्रम आम्ही येथे घेत राहतो, तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तर्फे अनेक कार्यक्रम घेतो. आज रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त त्याचे औचित्य साधून आणि आज जागतिक प्रेमाचा दिन म्हणजे व्हॅलेंटाईन डे आज कसा साजरा व्हावा
आजची भावी पिढी आपण युवकांना म्हणतो आणि भावी पिढी आपण बघतोय बऱ्याच प्रकारे आपण टी व्हीवरती बातम्या बघत असाल किंवा अनेक गोष्टींमध्ये ऐकिवत आपले येत असेल की अनेक लोक अनेक युवा कसे भरकटत चाललेले आहेत. परंतु युवा मोर्चाचे पदाधिकारी असताना माझे सर्व सहकारी आम्ही सर्वांनी एक पॉईंट मानला की आपण प्रत्येक सणाला प्रत्येक दिवसाला एक चांगलं औचित्य साधून सर्व युवकांना चांगलं मार्गक्रमण करण्याची दिशा देऊया. आज व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला आम्ही माजी सैनिकांसोबत येथे कामोटे येथे हा दिवस साजरा करतो आहे. खरंच एक प्रेरणा देणारा हा सर्वांचा सहभाग येथे दिसून येतो आहे.